राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांना नामधारकांना हरिभक्तांना वारकऱ्यांना साधकांना भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांना स्वीकरता निवडलेला भंग शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचे आजोबा भानुदास महाराजांचा अभंग काही थोडेच हाताच्या बोटावर मोजण्यात पण भानुदास महाराजांचे अभंग आहेत पण ते अलौकिक आहेत. अभंग एकदम साधा आहे, सोपा आहे, पाठांतरातला आहे. खडकी सोडविल्या मोठा आजचा दही काला गोमटा घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ विठ्ठल विठ्ठल आजपर्यंत जे तुम्ही काल्याचं कीर्तन ऐकत आला आहात लक्षात आलं का त्याच्या उलटाच कीर्तन होणार आहे. काल्याचं कीर्तन आपण ऐकत आलो. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या बाललीलेचं वर्णन केलेलं आहे, बरोबर आहे ना. आमच्या डोक्यात एवढंच आहे की तो देव जो बायकांचे कपडे घेऊन झाडावर बसतो, आमच्या डोक्यात एवढंच आहे की जो देव गवळणीच्या खोड्या काढतो, तो देव पती पत्नीच्या निवासस्थानामध्ये मुंगूस सोडून गमती जमती करतो, हाच कृष्ण आमच्या डोळ्यासमोर आजपर्यंत ठसवलेला आहे, बिंबवलेला आहे. पण आज कृष्ण वेगळा आहे. बघा, भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र ही दोन अवतार आहेत. जग में सुंदर है तो नाम चाहे कृष्ण कहो या राम. या दोन अवताराबद्दल अनेक संतांनी बरेच ग्रंथादी निर्माण केलेले आहेत. रामायण महाभारतासारखे ग्रंथ निर्माण झालेले आहेत दोन भगवंतांच्यावरती, या दोन दैवतावरती. पण एक गोष्ट सांगू, महाभारतात जो कृष्ण सांगितलेला आहे, हरिविजय ग्रंथात जो कृष्ण सांगितलेला आहे, रामायणामध्ये जो राम सांगितलेला आहे, तो राम व्यक्तिरूपानं न मानता त्याने अव्यक्त रूपानं मांडलेला आहे. पण अव्यक्ताचं दर्शन होत नाही, अव्यक्त कळत नाही, अव्यक्त लक्षात येत नाही, तर निर्गुण परमात्मा बघा. वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला काय बापा, काय प्राप्त कैसे. वेदाला जो सापडला नाही तेथील प्रमाण नेणवे वेदासी ते जीवजंतुसी केवीकडे,
हे जर ज्ञानोबा मौली सांगत असले तर रामायण महाभारताने काय प्रकट केलं आमच्या समोर, कोणाला उभं केलंय? आणि गोड सांगू, आम्ही कथेत अडकलो, आम्ही चरित्रात अडकलो, आम्ही गोष्टीत अडकलो, पण त्याच्या पाठीमागचा अध्यात्म सिद्धांत कोणालाच लक्षात येईना. हरिपटात सांगितले मौलीने की वाया व्यर्थ कथा, कथेचा मार्ग नको, गोष्टीत अडकून पडू नका, दृष्टांतात अडकून पडू नका, चरित्रात अडकून पडू नका, सिद्धांत समजून घेऊया, अध्यात्म लक्षात घेऊया, कोण राम कोण कृष्ण. बघा, सद्गुरु कृपेशिवाय निर्गुण परमात्म्याचं दर्शन होणार नाही. कृष्ण समजून घ्यायचंय, ज्या भगवंताला सांदीपनीने शरण जावं लागलं त्याला अव्यक्त परमात्म्याचं दर्शन घडलं, ज्या भगवंताला वशिष्ठाला शरण जावं लागलं अशा प्रभू रामचंद्रांना मग देवत्व प्राप्त झालं. तुम्ही आम्ही लगेच कृष्ण समजून घ्यायला निघालो एका काल्याच्या कीर्तनामध्ये कसा कळणार तू? साधू संतांनी त्याला प्राप्त करण्यासाठी आयुष्य वेचलं, योग याग विधी जप तप अनुष्ठान केली, यज्ञात लाकडं लाकडं चाळली, किलो किलोन तुपवतली, उपास तपास केले, व्रत वैकल्य केले. कळाला का हे व्रत वैकल्य जप तप कर्म योग याग विधी कोणी निर्माण केले? तुम्ही आम्ही माणसानच निर्माण केले, बाकी कोणी देवान निर्माण केलेले नाही. वेद लिहिले कोणी? माणसानं. असे अक्षरवर्ण पडलेले नाहीत वेदाचे. पुराण लिहिली कोणी? माणसानं. म्हणजे या देहात जो अगदी सोप्या भाषेत सांगतो, जो देहात आल्याशिवाय कुठलंच कृत्य घडत नाही. नर देहाचे नीट ज्ञानी, म्हणजे मनुष्य देहाच्याच ज्ञानानं ही ग्रंथांतर निर्माण झाली, वेद निर्माण झाले, पुराण निर्माण झाले, शास्त्र निर्माण झाले. पण आम्ही शास्त्रात अडकून पडलो, वेदात अडकून पडलो, पुराणात अडकून पडलो, कथेत अडकून पडलो. अनुभव कोण घेणार? म्हणून म्हटलं कीर्तन उलट आहे आज. कोण घेणार अनुभव? कोणीच घेत नाही. का? मांडायला चुकलोय आम्ही. त्याचं दर्शन कोण घडवून देणार? व्यक्तिरूपानं प्रत्येक जण त्याला सांगतोय, त्याला नटवतोय, त्याला सजवतोय. कोण राम कोण कृष्ण कोण लक्ष्मण कोण रावण? बघा, हे सगळी पात्र, ही सगळ्या भूमिका या कुरुक्षेत्रामध्ये घडलेल्या आहेत, या गोकुळात घडलेल्या आहेत. गो म्हणजे शरीर, कुळ म्हणजे इंद्रिय. रामायण सगळं घडलंय ते या अयोध्येह नगरीमध्ये घडलंय, अयोध्येत नाही, अवदेह नगरीमध्ये सगळं घडलेलं आहे. आम्ही वाट बघत बसलोय. आमच्या लहानपणापासून आमच्या ठसवले बिंबवले काय? यदा यदा ही धर्मश्च ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मश्च तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आईची शपथ एवढे दोन श्लोक मला पाठायत. तुम्ही म्हणाल महाराज काय श्लोक जोडताय, संस्कृत तुमच्या पाठ आहे. आईची शपथ घेऊन सांगतो, एवढे दोनच पाठ आहेत. का? लहानपणापासून आमच्या कानात एवढंच बिंबवलंय तो अवतार घेणार आहे. ज्या ज्यावेळेला धर्मावर गलानी, ज्यावेळेला धर्मावर संकट येईल, धर्म दुबळा होईल, त्यावेळेला मी अवतार घेईल, संतांची हेटाळणी, साधूंची निंदा होईल, साधूंवर अत्याचार अन्याय होईल, त्यावेळेला मी अवतार घेईन. हे आत्तापर्यंत आमच्यात बिंबवत आले. पण गोड सांगू, दादांत खोट आहे, दादांत खोट आहे. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं म्हणताय, खरं काय खोट आहे हे पटवून देतो. गर्वानं किंवा अभिमानानं नाही. बघा, धर्मावर संकट ज्यावेळेला येईल त्यावेळेला मी अवतार घेईन. म्हणजे धर्मासाठी जर देवाला अवतार घ्यावा लागत असेल तर तू धर्म कसला?
धर्माची व्याख्या काय आहे? सृष्टीचा जो स्थायी भाव आहे, भूत दया, सृष्टीचा जो स्थायी भाव आहे प्रेम, त्या प्रेमाचं दुसरं नाव धर्म आहे. मी अगदी सोपं सोपं सांगतो, मला काय आवडतं? मला दुसऱ्याने प्रेम केलं आवडतं, मला सहानुभूती दिलेली आवडते, माझ्यावर निष्ठा ठेवली आवडते, माझ्यावर प्रेम केलेलं आवडतं. बरोबर आहे ना? मला कोणी दुखवू नये, मला कोणी त्रास देऊ नये, मला कोणी फसवू नये, मला कोणी मारू नये, हे ज्याला ज्याला वाटतं ना, तो तो भाव दुसऱ्याला देणं या नाव धर्म. फार नाही, बघा, मला जे आवडते दुसऱ्याला द्यावं त्याला धर्म म्हणतात. आज धर्माला रंग काय कुठला दिलाय? आम्ही वेगळा रंग दिलाय, वेगळी नावं दिली. धर्माला हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म, ईसाई धर्म ही नावं दिलीत आम्ही. वास्तविक धर्म हा स्थायी भाव आहे, लक्षात आलं का? आम्ही बदलून टाकलं आणि आम्ही त्याला एक वेगळं रूप दिलं. दंगल, मारामारी, खून, हा भोक्सा भोक्सी, रक्तरंजित, जाळपोळ, लुटालूट या नावं धर्म आम्ही दिलं. कुणाला आवडतं मला सांगा बरं? मग कुणी असू दे, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कुणाला आवडतं? आम्ही जर धर्माची ओळख चाकून परिचित तलवारी घेऊन जर करायला लागलो तर काय अर्थ आहे? धर्म हा स्थायी भाव आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही भूमिका लक्षात ठेवा. या नाव धर्म आहे, दुसरा धर्मच होऊ शकत नाही. वृक्षाचा धर्म आहे सवली देणं, पाण्याचा धर्म आहे तहानेची तृप्ती करणं, काठ भिजवत जाणं, सूर्याचा धर्म आहे उगवणं आणि मावळणं. जैसे उदय अस्ताच्या प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यता जाणे कर्मीचे स्वतः. सूर्याचं उगवण्या मावळण्यानं चैतन्यमय सृष्टी होते, वृक्ष विलीनात चालना मिळते. वासर, गुरं, ढोरं घरातून बाहेर पडतात सूर्य उगवल्याबरोबर, पशु पक्षी घरातून घरट्यातून बाहेर पडतात, मावळल्याबरोबर पुन्हा आपापल्या घरी येतात, तिने सांज होते, दिवे लागतात, विश्रांती घेतात, पुन्हा उगवल्याबरोबर सृष्टी चैतन्यमय होते. त्याच्या उगवण्या मावळण्यानं जर सृष्टी चैतन्यमय राहत असेल तर त्याला किती अहंकार पाहिजे? कुणाला? सूर्याला. अजय काय अहंकार? अरे मी उगवल्याशिवाय हे काय चालतच नाही, दोन दिवस रजा टाकूया म्हटलाय तो. हा सूर्याचा धर्म आहे, म्हणून माऊलीने फसायदानामध्ये विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जीवा तुला पाहिजे ना, जो जे वांछील तो ते लाहो प्राण जात. पण कधी जीव ज्याच्यावरील इच्छा करी ती इच्छा भगवंत त्याची पूर्ण कर, पण त्याच्या हातून आधी एक कर्म करून घे. कुठलं? विश्व स्वधर्म सूर्य पाहो. या विश्वानं, त्या विश्वात नांदणाऱ्या प्रत्येक जीवानं सूर्याचा स्वधर्म आचरण लक्षात आणावं आणि मग देवा त्याला काय दे असते ते. नरोबारे उगीच मागणी मागत नाहीत, आमच्याकडे कृती करवून घेतात, सूर्याचा धर्म सांगतात आणि तो धर्म पाळायला सांगतात. भूमिका समजून घ्या, प्रत्येकाचा धर्म आहे, पृथ्वीचा धर्म आहे. का? पृथ्वी भूते व्हावी अज्ञा माझी. या पृथ्वीनं भूतांचा भार, जीवांचा भार सहन करावा ही अज्ञा माझे, ना पृथ्वीचा धर्म आहे. तसं माणसाचा धर्म काय आहे? जगाला प्रेम अर्पावी. अर्थ कळला? कुठल्या धर्माच्या आम्ही गप्पा मारतोय, थप्पा मारतोय, गोष्टी करतोय? कुठल्या धर्माच्या कमकुतपणासाठी तो अवतार घेणार आहे? घेणार नाही अवतार तो. साधूंचा छळ होईल त्यावेळेला मी अवतार घेईन. अरे साधूच्या साधुत्वात जर शक्ती नसेल तर काय अवतार घेऊन उपयोग आहे? जो खरा साधू आहे ना त्याला अवताराची गरजच नाही. भूमिका समजून घ्या. आणि त्याची पुढची महत्वाची गोष्ट सांगतो, भगवंत अवतार घेणार नाही, त्याचं अवतरण होत. त्याचा तो अवतार घेत नाही, त्याचं अवतरण होत. आणि कुठं अवतरण होत? या गोकुळात. कळलं का? आणि यात तो कृष्ण प्रकट व्हावा असं ज्याला ज्याला वाटतं ना, त्यानं सद्गुरूची कृपा संपादन करावी, कृपेस पात्र व्हावं. कारण फक्त सद्गुरूलाच कृष्णाचा जन्म या गोकुळात देण्याचा अधिकार आहे.
मस्त आम्ही बाहेर गप्पा गोष्ट ऐकतो, खोड्या काढल्या, दही खाल्लं, लोणी खाल्लं, चिमटे काढले, कपडे पळवली, एवढ्या पुरतं मर्यादित, पण आमच्या ह्या गोकुळामध्ये त्याचं अवतरण कधी होणार? कवाड बघायचे आम्ही. बर काय म्हटले, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. 5000 वर्षापूर्वी भगवंतांनी हे सांगितलं की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर् भवति भारत. संतांची निंदा होईल, हेटाळी होईल, त्याच्यामुळे मी अवतार घेत म्हणजे कधी सांगितलं? 5000 वर्षापूर्वी. 5000 वर्षापूर्वी या गोष्टी घडत नव्हत्या, घडत नव्हत्या का? द्रौपदीचं वस्त्रहरण कधी झालं? काय म्हणतोय मी, घडत होत्या ना त्या गोष्टी? पांडवांनी आपली बायको पणाला लावली, कुठं निश्चित वस्त हे? काय म्हणतोय मी, जुगार तेव्हापासून खेळत होती, खेळत होते ना पांडव कौरव जुगार खेळत होते ना, खेळत होतच ना. रामायणाच्या वेळेलाच रावणानं सीता पळवून नेली, पळवा पळवी योग्य आहे, तेवढा अवतार झालेच. भूमिका समजून घ्या, तेव्हापासून चालत आलेलं आहे. चायनामध्ये 7000 वर्षापूर्वीच 7000 वर्षापूर्वीचं एक पुस्तक सापडलं, आता 50 वर्षापूर्वी चायना देशात. तर त्या पुस्तकात काय लिहिलं होतं? चोरी करणं पाप आहे, भ्रष्टाचार करणं पाप आहे, वेशागमन करणं पाप आहे, नाही का, लबाडे करणं पाप आहे. हे कधी लिहिलं होतं? मोठ्यानं बोला, 7000 वर्षापूर्वी. 7000 वर्षापूर्वी हे जर लिहिलं त्यावेळेला घडत असावं, घडत असावं ना, लिहिले म्हणलं घडत असावं. ज्या अर्थ 7000 वर्षापूर्वी लिहिले ते घडलंय, आता घडतंय का नाही? आता घडतंय का नाही? घडतंय. अरे पुढे घडणार आहे का नाही? घडणार आहे. मग अजून का आला नाही तो? किती वर्ष वाट बघायची त्याने? का अजून आला नाही तो? येणार नाही, त्याचं अवतरण होत या गोकुळामध्ये. याच गोकुळामध्ये रावणही आहे, याच गोकुळामध्ये रामही आहे, याच गोकुळामध्ये कृष्ण आहे, याच गोकुळामध्ये कंस आहे. कंस कोण आहे? अहंकार. इथंच आहे तो. अरे कृष्णाचा जन्म सद्गुरूच्या कृपेनं हृदयात होत असतो, लक्षात ठेवा, भूमिका समजून घ्या. आणि म्हणून बाहेर कृष्णाला शोधायला जाऊ नका, गोष्टीत अडकून पडू नका. नाही, तो इथंच प्रकट होतो. अनेक विध अनेक व्यक्तीला संबंधासाठी अनेक ग्रंथांतर निर्माण झाले, धर्म निर्माण झाले, पंथ निर्माण झाले, मंदिर निर्माण झाली, मस्जिदी झाल्या, चर्च झाले, नाही का, गुरुद्वारा झाली, सगळी झाली, पण तू कळायलाच तयार नाही. ह्या सगळ्यांची उभारणी करून आम्ही अहंकाराचं प्रदर्शन केलं. माझाच धर्म किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रत्येक जणांनी प्रयत्न केला, पण तो कळवून कोणच देईना, कोणच देईना. एक शहर होत, खूप लोक राहत होती आणि सगळ्या धर्माची लोक राहत होती, सगळ्याच, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सगळेच राहत होते. ठराविक मुरक्या मंडळीने काय केलं माहितीये का? मुरकी मुरकी त्यांनी काय केलं? चला म्हणजे आपण एक अशी वास्तू बांधू हो की सगळे तिथे येतील. म्हणून एक आलिशान मंदिर बांधलं, खूप मोठं मंदिर बांधलं संगमरवरी दगडाच. चला म्हणजे सगळे आता जाऊ तिथं. घडलं काय माहित आहे? हिंदू सोडून कोणच जायना त्या मंदिरात. अर म्हणजे घोटाळा झाला, पाडा 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 मंदिर पाडलं, मस्जिद बांधा, मस्जिद बांधलं आलिशान घुंबट बिंबट, खूप सुंदर असं मस्जिद बांधलं. चला म्हणते सगळी, मुसलमान सोडून कोणच जाईना, पाडा म्हणले मस्जिद, चर्च बांधा, उंचच्या उंच चर्च बांधलं, भलं मोठ चर्च बांधलं, ख्रिश्चन सोडून कोणच जाईना. हे म्हणजे आमचं नाही, गुरुद्वारा बांधलं ते पाडून, शिखांपलीकडे दुसरं कुणीच जाईना. मोरकेने विचार केला का? म्हणजे अवघड झालं सगळं.
प्रत्येक जण आपापल्या पुरतं मर्यादित आहे. कोण कोणाच्या ठिकाणी जायला तयार नाही का? युगो त्रास द्यायला लागला, अहंकार बळावायला लागला. मी कसा जाऊ मस्जिदीत, मी कसा जाऊ मंदिरात, मी कसा जाऊ चर्च मध्ये, मी कसा जाऊ गुरुद्वारात? का? प्रत्येकाचा अहंकार आणवा आला, प्रत्येकाचा अहंकार रूपी धर्म आणवा आला. सगळंच पाडलं आणि एक आलिशान हॉटेल बांधलं. आलिशान हॉटेल सगळीच गेली. ज्या वेळेला आम्ही धर्माचं वलय निर्माण करतो, धर्माचा रंग देऊन एखादी वास्तू निर्माण करतो ना, तिथं द्वैत निर्माण करतो, तिथं देव नाही. हो, आम्ही अद्वैताचाच पसारा मांडला, अद्वैताचाच पसारा मांडला. अद्वैत कोण समजूनच द्यायला तयार नाही. अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याशी, अनंत रूपे अनंत वेशे देखील त्यानुपर असे सांगतात. अनंत रूपात अनंत वेशात अनंत वास्तूत मी त्याला पाहिला, पण खूण रूपाने मी कुणाला पाहतो? तर बाप रखुमा देवी वरू खूण बाणली कैसी, देवही मानायला तयार नाही. ती खूण आहे, अव्यक्त परमात्म्याची पंढरपुरात उभी केलेली खूण आहे, अव्यक्त परमात्म्याची अयोध्या उभी केलेली खूण आहे, अव्यक्त परमात्म्याची मथुरेत उभी केलेली खूण आहे, देव नाही. देवही सांगताना सुद्धा ज्ञानोपरी सुंदर पद्धतीने सांगतात, देखिला देखिला माये देवांचा, देवांचा देव कोण? सगळे देवच आहेत, अगदी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सगळे देवच आहेत, मंदिरच आहेत, मस्जिद आहे, चर्च आहे, गुरुद्वार सगळं आहे, त्यात देव आहे. पण देवांचा देव कोण आहे? त्या सगळ्या देवांचं ज्यानं सोंग घेतलेला तो सोंगाण्या म्हणजे एक परमात्मा देव. भूमिका समजून घ्या. आणि ग्रंथांतर निर्माण झाली, सगळं निर्माण झालं, कुणासाठी निर्माण झालं? तो परमात्मा कळावा म्हणून, बरोबर ना? का परमात्मा उमगत नाही? मला हातवर करून सांगा, अनुग्रह कोणी कोणी घेतलाय? सद्गुरूची कृपा कोणी कोणी संपादन केली? हातवर करा गुरु. कोण कोण अनुग्रहित आहे? बस हाताच्या बोटावर मोजता येत नाही अनुग्रह. बस एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी सगळी ग्रंथांतर निर्माण झालीत ना, लक्षात आलं का? तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पण कुणी प्रकट करून दाखवलाच नाही. का? ज्यानं निर्माण केलं त्यांना बी कळालं नाही. भूमिका समजून घ्या. मी नेहमी एक परखड दृष्टांत देतो. एका माळ्यानं 50,000 झाडं लावली. कशाची? फुलांची. अपेक्षा काय होती? त्या फुलांना, त्या झाडांना फुलं यावीत म्हणून 50,000 फुलांची झाडं लावली. एक वर्षानंतर रिपोर्ट आणि रिझल्ट असा आला, त्या झाडांना फुलंच आलं नाही, एकाच झाडाला फुल आलं. दोष कोणाचा आहे? मोठ्यानं बोला. 50,000 झाडं लावली, कुठल्याच झाडाला फुल आलं नाही, एकाच झाडाला, त्या 50,000 पैकी एकाच झाडाला फुल आलं. दोष कोणाचा? माळ्याचा का झाडाचा? माझं बोलणं कळत आहे ना? दोष कोणाचा आहे? माळ्याचा आहे का झाडाचा? माळ्याचाच ना. संगोपन कुठेतरी चुकलंय. बघा, 50,000 झाडांना फुलं आले असेल, एखादं झाड जर फुलापासून वंचित असतं किंवा फुल आलं नसतं, तर दोष कोणाचा? तर तो झाडाचा आहे. का? माळ्यानं 50,000 झाडांचं संगोपन केलंय त्यामुळे त्याला फुलं आलेले आहेत. पण फुलंच जर आली नाही तर तो दोष माळ्याचा आहे. अहो, म्हणजे मग माळ्याचा जर दोष असेल तर मी एका झाडाला फुल कसं आलं? खरं सांगू, ते फुल त्या माळ्यापासून वाचलं. ते फुल काय झालं? त्या माळ्यापासून वाचलं म्हणून त्या झाडाला फुल आलं. युगानुगे झाली ही तर सगळी झाडाच आहे. ज्ञानोपर आहे, तुकोपर आहे, नाथर आहे, निळोपर आहे, ओशो, रमण महर्षी, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, लाओसे, याच झाडांना फुलं आली. बाकीच्यांना फुलं आलीच नाही. का आली नाही? माळ्यापासून ही झाडं वाचली, ढोंग्यांपासून ही झाडं वाचली, लबाडापासून ही झाडं वाचली, म्हणून त्यांना फुलं आली आत्मस्वरूपाची, म्हणून त्यांना फुलं आली परमात्मरूपाची. आम्हाला काय येत नाही, आम्ही अडकून पडलोय आणि आम्हाला अडकावलंय आणि चुकीच्या माळ्याच्या हातात आमचं संगोपन होतंय. भूमिका समजून घ्या.
लेच कठोर झालं नाही काय जण झोपली. मग अवतार कुठं घेतो? आता येऊया अभंगाकडे, येऊ कीर्तनाकडे येऊ. आता मग अवतार कुठे घेतो? अयोध्येत, मथुरेत, रामेश्वरात, पंढरपुरात कुठे घेतो? विषय बालकृष्णाचा आहे, विषय भगवंताचा आहे, लक्षात आला की? विषय निर्गुण परमात्म्याचा आहे आणि अध्यात्माच्याच अँगलने आपण पुढे जायचं आहे. अवतार तो घेतोय मनुष्य देह नावाच्या गो कुळामध्ये. गो म्हणजे शरीर, कुळ म्हणजे इंद्रिय. या गो कुळामध्ये त्याचा तो अवतार घेतो, किंबहुना अवतरण त्याचं होतं, त्याचं अवतरण होतं. कोणाकोणाच्या संयोगानं कृष्ण कुणाच्या पोटी जन्माला आले? आता काय संवादात जरा चर्चा करू, म्हणजे तुम्ही जागाय का झोपले म्हणजे कळेल मला. मला सांगा, कृष्ण कुणाच्या पोटी जन्माला आले? वसुदेवाणी देवकी. वसुदेव कोण आहे? वसुदेव ही भूमिका करणार पात्र कोण आहे? तर तिथे ज्ञान आहे. वसुदेव म्हणजे ज्ञान आणि देवकी म्हणजे भक्ती. परमात्मा भक्ती आणि ज्ञानाच्या संयोगाने जन्माला येतो. भूमिका समजून घ्या, नुसत्या भक्तीने किंवा नुसत्या ज्ञानानं तो येत नाही, उपयोगाच नाही. ज्ञान आणि भक्ती या दोघांचं संगम झालं पाहिजे, या दोघांचं मिलन झालं पाहिजे. ज्ञान प्रत्येकाकडे आहे, पण भक्तीचा जर अभाव असेल तर तो प्रकट होत नाही. फक्त ज्ञानाने अहंकार प्रकट होतो. ज्ञान आणि भक्तीने परमात्मा प्रकट होतो. नुसत्या भक्तीने तो प्रकट होत नाही, त्याला ज्ञानाची जोड लागते. भक्ती प्रत्येकाकडे आहे, भक्ती अनमोल आहे. संतांनी सुद्धा सांगितले, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, म्हणजे ज्ञान पाहिजे पण भक्तीशिवाय नको. पाहिजे म्हणजे भक्ती आहे, अनमोल आहे, पण ज्ञान जर नसेल तर उपयोग काय? ज्ञानाचं दुसरं नाव आहे विवेक दृष्टी. मी नेहमी उदाहरण देत असतो, एकानं 5 कोटी रुपये खर्च करून रोल्स रॉयस कार खरेदी केली. रोल्स रॉयस 5 कोटी रुपये कार खरेदी केली. शोरूम मध्ये गेला, 5 कोटीचा डीडी दिला, हार वगैरे घातलं, स्टार्टर मारला, गाडी शोरूम मधून बाहेर काढली, घरी निघाला. घरी जाता जाता अंधार पडला आणि घाट लागला. काय लागला? घाट लागला. आता घाट लागला, आता हो म्हणलं, आता मारूया लाईट ऑन करू म्हणून आत लो हेडलाईट च स्विच ऑन केलं, थोडं उजळच पडलं ना. 5 कोटी दिले तू का पंप लग म्हटली सगळा. लाईट का लागत नाही म्हणून हँडब्रेक लावला आणि खाली उतरून उतरून पुढे हेडलाईटच नव्हते त्याला. कारला हेडलाईटच नव्हते, कार कुठं जाईल? दरीतच जाणार. 5 कोटीची रोल्स रॉयस पण विना हेडलाईट असल्यामुळे ती दरीत जाणार. तसं अनमोल भक्ती आहे, पण कुणाची भक्ती करावी ही जर विवेक दृष्टी नसेल तर ही भक्ती खड्ड्यातच जाणार. समजून घ्या, कुणाची भक्ती करावी? रामाची, कृष्णाची, विठ्ठलाची, गणपतीची, नारायणाची, कुणाची? मरियाय, भाऊकाय, सटवाय, कुणाची? त्या सगळ्या दैवतांचं ज्ञान एकानं सोंग घेतलं, त्या व्यक्ताची भक्ती म्हणजे विवेक दृष्टी आहे. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की त्याचं अवतरण होतं, पण भक्ती आणि ज्ञानाच्याच संयोगानं होतं.